नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या. पाणी कपाती संदर्भात विरोधकांकडून होणारे आरोप धांदात खोटे असून आरोप करणे हे त्यांचे काम असले तरी जबाबदारीने विधाने केली पाहिजेत. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन. पुणे पोलिसांच्या जुन्या आणि कालबाह्य कार्यपद्धतीमुळे शहर असुरक्षित बनले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवृत्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांचे मत. आणि पैशाच्या जोरावर लोकशाही मोडीत काढण्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून लढा सुरू केला जाईल. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा इशारा. संदर्भात विरोधकांकडून होणारे आरोप हे धांदात खोटे असून आरोप करणे हे त्यांचे कामच असले तरी जबाबदारीने केले पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुण्यात निर्विवाद सत्ता नसल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे. शेजारील पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एक हाती सत्ता दिल्यामुळे तेथे पाणी कपात करण्यात आलेली नाही. तसेच लवासाच्या धरणातील पाणी देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, विरोधकांनी काय आरोप करावा हा त्यांचा अधिकार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल त्याच्याबद्दलचं स्पष्ट मत प्रिंट मीडियाला दिलेलं आहे आणि ते आज पेपरला आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या आरोपामध्ये काही एक तथ्य नाही. यावेळेस परतीचा पाऊस ज्यावेळेस आपल्याकडे पडला नाही त्याच्यामुळे दरवर्षी साधारण परतीचा पाऊस चांगला पडतो. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं शेवटच्या पावसामध्ये भरतात आणि नंतर ते पाणी आपल्याला साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असं 8 महिने पुरतं. ह्यावेळेस सुरुवातीला पाऊस पडला, धरणं भरली, परंतु नंतरचा पाऊस पडून जे स्टोरेज व्हायला पाहिजे होतं ते स्टोरेज दुर्दैवाने झालं नाही, त्यामुळं ही परिस्थिती निर्माण आली. मी सगळी माहिती सकाळी घेतली अधिकाऱ्यांना बोलून. हे जे काही विरोधक आरोप धादांत खोटा आरोप करून जनतेची दिशाभूल करतायत की बाबा इथं जास्तीचं पाणी, काही काहींनी तर असा काही डोकं लढवलं की पिंपरी चिंचवडमध्ये निर्विवाद बहुमत मिळालं म्हणून तिथं पाणी कपात नाही आणि इथं निर्विवाद बहुमत मिळालं नाही म्हणून पाणी कपात आहे, हे हास्यास्पद आहे. अशा पद्धतीनं जबाबदार लोकांनी वक्तव्य करणं पण चुकीचं आहे. पुणे पोलिसांच्या जुन्या आणि कालबाह्य कार्यपद्धतीमुळे शहर असुरक्षित बनले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे मत निवृत्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. पुणे शहराच्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेबाबत खोपडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शहराची लोकसंख्या वाढल्याने पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे अशी सबब सांगितली जात आहे, ती योग्य नाही. पोलिसांची कार्यपद्धती जुनी आणि कालबाह्य झाल्या हे प्रश्न निर्माण होत आहेत. नाकाबंदी, झोपडपट्टी, क्लोम्बिंग, हॉटेल चेकिंग, फिक्स पॉइंट बंदोबस्त अशा जुन्या पद्धतींचाच आजही पोलिसांकडून वापर केला जात आहे. मोहल्ला कमिट्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये होणारी वाढ स्पष्ट करताना खोपडे म्हणाले, सध्याची पोलीस नियंत्रण पद्धती पोलीस चौकी केंद्रीय बनवण्यात आलेली आहे, त्याऐवजी ती मोहल्ला केंद्रित केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. मोहल्ल्याकरिता एक उपनिरीक्षक आणि 10 कर्मचाऱ्यांचा स्टाफ द्यायचा. सध्या पुणे पोलीस आयुक्तांमध्ये फक्त 364 इतके शांतता कमिटीचे सदस्य आहेत. सदस्यांच्या या संख्येमध्ये 30,000 वाढ होणे आवश्यक आहे. त्यातून गल्ली गल्लीमध्ये पोलिसांचे जाळे तयार होईल, गुप्तहेर यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल. सध्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी केवळ आकडेवारीमध्ये अडकून पडले आहेत. मागील आयुक्तांच्या कार्यकाळापेक्षा माझ्या काळात कमी गुन्हे नोंद झाले याची आकडेवारी देऊन ते स्वतःची पाठ ठोकून घेतात अशी टीकाही यावेळी खोपडे यांनी केली.
पैशाच्या जोरावर लोकशाही मोडत का पैशाच्या जोरावर लोकशाही मोडीत काढण्याच्या विरोधात न्यायालयाच्या माध्यमातून लढा सुरू केला जाईल असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत वायफाय ब्लूटूथच्या साह्याने ईव्हीएम मध्ये गडबड केल्याचा आरोप अनेक पराभूत उमेदवारांनी केला. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने मतदार यंत्र घोटाळा या विषयावर आयोजित विशेष सभेत किरीट सोमय्या बोलत होते. शहराध्यक्ष प्राचार्य विकास मटकरी, आमदार भीमराव तापकीर, मुंबईचे भाजपचे सचिव संजीव उपाध्ये यांच्यासह शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला नवीन ईव्हीएम यंत्र उपलब्ध होऊनही त्यांचा योग्य वापर न केल्याने निवडणुकीदरम्यान मतदान यंत्रात गडबड झाली. पैशाच्या जोरावर लोकशाही मोडीत काढण्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून लढा सुरू केला जाईल. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड असल्याचे लक्षात आल्याने 2009 मध्ये या विरोधात काम सुरू केले. त्यावेळी अनेकांना याचे गांभीर्य कळाले नाही. पुढील काळात उच्च न्यायालयात ईव्हीएम विरोधात लढताना राज्य निवडणूक आयुक्त, गृह सचिव आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे उमेदवारांचे म्हणणे मांडण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची समन्वय समिती तयार केली आहे. यात शिवसेनेचे राजू कुलकर्णी, भाजपचे दीपक माने, काँग्रेसचे रवी तिवारी, तृप्ती देसाई, राष्ट्रवादीचे शशिकांत भिसे, मनसेचे विजय पायगुडे यांचा समावेश आहे. ही समिती सर्व उमेदवारांकडील पुरावे, फोन क्रमांक आणि लेखी निवेदन तयार करणार आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात पुणेकरांच्या हक्काच्या पाण्याला घरघर लागली आहे. निवडणुकीत पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांनी निवडणुका संपताच मतदारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे धरणात नक्की किती पाणी आहे याचा हिशेब न सांगता 1 मार्च पासून पुणेकरांना सरसकट दिवसातून एकच वेळेस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केल्याने सर्व नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांमध्ये गेल्या वर्षी 1 मार्च रोजी 14.78 TAMC इतका पाणी पुरवठा होता. यंदा मात्र हा साठा 11.70 TAMC इतकाच आहे. यंदा झालेल्या पावसामुळे ही सर्व धरणे 100% भरली होती, तरी फेब्रुवारीच्या पाणी साठ्यात 3 TAMC ने घट होण्याचे कारण काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.5 TMC पाणी वापराचा करार 2006 मध्ये झाला. यामध्ये ठरल्यानुसार पाणी वापरा अशा सूचना महापालिकेस ऑक्टोबर पासूनच करण्यात येत होत्या. मात्र महापालिकेकडून त्याच्याकडून दुर्लक्ष झाल्याची टीका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने केली. धरणामध्ये पिण्यासाठी ठराविक पाणी राखून ठेवलेले आहे, ते किती काळात वापरायचे याचे नियोजन महापालिकेने करावे अशी भूमिकाही जलसंपदा विभागाने घेतली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिंचन भवन येथे अभिनव पद्धतीने आंदोलन करीत मटकाफोडो आंदोलन केले. तर यापेक्षाही अभिनव पद्धत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी VG कुलकर्णी यांना चक्क पाण्याने आंघोळ घालीत निषेध केला. यामध्ये नेहमी आंदोलनामध्ये आक्रमक राहणारा शिवसेना पक्ष मात्र शांत राहिला, तर सत्तेचा स्वाद घेण्यासाठी आतुर असलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांनी पाणी कपातीबाबत सावध आणि शांत भूमिका घेतली. माझं नाव सुषमा सुधाकर रावल भक्त, मी सदाशिवपेठेमध्ये राहते. इथे बेकरीचा आमचा बिझनेस आहे. निवडणुकीनंतर पाण्याची ही प्रतिक्रिया अशी अपेक्षित नव्हती, कारण आम्ही एकंदरीत घरात 7-8 म्हणतो आणि बिझनेस आमचा पण पाण्यावरतीच अवलंबून आहे. त्याच्यासाठी आमची स्वतंत्र लाईन जरी असली तरी यांचं क्लिअर कट असं नव्हतं की असं अमुक एक वेळा पाणी येईल अमुक वेळा. एकदम त्यांनी पेपरला जाहीर केल्यापासून एकदम तारांबळ उडते. घरात 7-8 माणसं आणि इथली माणसं, यामुळे पाण्याचा साठा किती करावा किती नाही याचा अंदाज येत नाही. कारण मध्ये आधी त्यांचं जलशुद्धीकरण चालतं,
त्यांची दुरुस्ती करण्यात चालतो. या निमित्ताने सुद्धा असं पाणी येतच नाही. आणि आता तर त्यांनी जाहीरच करून टाकलेले की एक वेळा पाणी येणार. ही अपेक्षा फार मोठी चुकीची ठरली असं मला तरी वाटतंय. हा, मी एक गृहिणी सदाशिवपेठेतनं आरती कुलकर्णी म्हणून बोलतीये की पाण्याची समस्या दरवेळेला उन्हाळा जसा जवळ येईल तसं दरवर्षी सतावतच असते माणसाला. आणि आता नुकतंच निवडणुका पार पडल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे दिसून येते. कोथरूड, वारजे या भागात तर जास्तीच प्रमाणात दिसून येते. आणि प्रत्येक ठिकाणी हळूहळू ही समस्या वाढतच चाललेली आहे. आणि एक वेळ पाणी पुरवठा देतात हे चुकीचं आहे. संध्याकाळी थोडा का विना एक अर्धा तास सुद्धा त्यांनी दिला पाहिजे पाणी पुरवठा, ही असं माझं तरी मत आहे. आणि सकाळी काही नोकरी करणाऱ्या गृहिणी असतात किंवा काही मुलांच्या 12वीच्या 10वीच्या ह्या परीक्षा आता या काळात चालू आहेत आणि त्या काळात हा पाण्याचा प्रश्न निर्माण होणं हे म्हणजे योग्य नाही हे मला तरी असं वाटतं. आणि ज्यावेळेला पाणी पुरवठा तुम्ही थंडीत वगैरे किंवा त्या सीझनमध्ये पाणी भरपूर असतं त्यावेळेला तुम्ही 2-2 वेळेला पाणी भरपूर प्रमाणात देतात आणि आता उन्हाळ्यात ज्यावेळेला नागरिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेला तुम्ही पाणी पुरवठा मात्र कपात करता हे काही योग्य नाहीये. त्यावेळेला तुम्ही पाणी पुरवठा का नाही जास्त प्रमाणात काही सोय करून किंवा काही हे करून पाणी साठवलं गेलं पाहिजे त्या काळात. आणि नेमका फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने येतात त्यावेळेला जेव्हा पाण्याची खरंच नागरिकांना गरज असते त्यावेळेला तुम्ही पाणी पुरवठा व्यवस्थित पुरवत नाहीत. प्रत्येक वेळा सकाळी सुद्धा न सांगता पाणी पुरवठा त्यांनी कपात केलेली आहे तरी नागरिकांनी हा प्रश्न सहन केलेला आहे. पण दरवर्षी हे असंच नागरिकांना तोंड द्यावं लागणार आहे का हे महानगरपालिकेने विचार केला पाहिजे या समस्यावर असं माझं मत आहे. मी अपर्णा वकील, मी सदाशिवपेठेत राहते. आता जस्ट निवडणुका झाल्या, आणखी निवडणुका झाल्यानंतर प्रशासनाने लगेच पाणी कपात केली हे चुकीचं धोरण आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना वरतून खाली पाणी आणायचं, वरतून खालून वरती पाणी न्यायचं म्हणजे प्रॉब्लेम येतो. आधीच पाण्याचा खूपच त्रास आहे सगळ्या लोकांना. पाणी कपात करायचं काही कारणच नाहीये. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी की जेणेकरून सगळ्यांना मुबलक पाणी मिळेल. पाणी मुबलक असताना पाणी कपात करणं हे चुकीचं आहे, नाही का? पाणी कपात कसा करता करायची? आज पाण्यासाठी लोक 10 दिवसा हिंडत आहेत. त्यांची तुम्ही काहीतरी सोय केली पाहिजे ना की लगेच पाणी कपात करता. हे चुकीचं धोरण आहे तुमचं. मी विकास जोगळेकर, आयडीबीआयतनं रिटायर झालेलो आहे. आता निवृत्ती आहे घेतलेली आहे. पाण्याचा ज्वलंत प्रश्न जवळजवळ 2 वर्ष हा इथे पुण्याला भेडसावतोय. पूर्वी कसं 2 वेळा पाणी यायचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नसायचा. त्याच्यानंतर साधारणतः 1 वर्षापूर्वी एक संध्याकाळचं पाणी त्यांनी बंद केलं. नंतर आमच्या सदाशिवपेठ सिटी एरियातल्या मुख्य सिटी एरियामध्ये पूर्वी 2 वेळा पाणी यायचं, ते अचानक बंद केलं साधारणतः वर्षापूर्वी इथल्या नगरसेवकांनी आणि आमच्या इथल्या लोकांनी आंदोलन करून, इथले भाजपचे कार्यकर्ते किंवा सगळ्या पक्षांच्या कार्यकर्ते यांनी आंदोलन करून ते संध्याकाळी पाणी त्यांनी सुरू केलं. आणि आता इलेक्शनच्या पर्यंत काही व्यवस्थित पाणी येत होतं. इलेक्शन पर्यंत आम्हाला असं वाटलं की आता 2 वेळ पाणी येईल. त्यामुळे आम्ही हा प्रश्न काही मांडला नव्हता पाण्याचा. आणि आता इलेक्शन झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर अचानक गेले 8 दिवस पाणी कमी प्रेशरनी यायला लागले. त्यामुळे अत्यंत पाण्याचा इथे फार प्रश्न आहे. सगळीकडे काही बोरिंग नाहीये आणि आम्हाला सकाळी पाणी जे येतं ते आम्हाला कामावर जायला लागतं, त्यामुळे सकाळी भरून ठेवायला लागतं. संध्याकाळचं पाणी तडकाफडकी बंद केलेलं आहे. असा एखादरी प्रश्न, पाण्याचा प्रश्न हा पहिल्यांदा सोडवला पाहिजे असा आमची कळकळीची विनंती आहे. मी शीतल प्रशांत पोटे, मला, मी 3र्या मजल्यावर राहते. मला पाण्याचा खूपच त्रास होतो पहिल्यापासूनच इथं राहायला आल्यापासून. एकतर पाणी अपुऱ्या दाबाने इथं प्रेशरने पडत असतं, त्याच्यामुळे आम्हाला 3र्या मजल्यावर तर पाणी येतच नाही. मी आज बरीच वर्ष खालून पाणी भरते आणि आजच पेपरमध्ये मी वाचलं की 1 तारखेपासून पाणी कपात होणार आहे, संध्याकाळचं पाणी येणार नाही. आम्हाला पुरतच नाहीये हे पाणी, फक्त सकाळपुरतच कॉर्पोरेशनचं पाणी पुरतं. बाकी आम्ही सगळं पाणी खूपच काटकसरीने वापरतो, तरी आम्हाला पाण्याचा वापर म्हणजे निदान आम्हाला पुरेल एवढं तरी पाणी महानगरपालिकेने द्यावं अशी आमची विनंती आहे त्यांना. आणि सतत पाण्याचा आम्हाला नेहमीच त्रास होत असतो, त्याच्यामुळे त्यांनी हा विचार करावा.
असं माझी विनंती आहे त्यांना. आणि पाणी कपात होण्यापेक्षा संध्याकाळी जसं पहिल्यासारखं पाणी होत होतं संध्याकाळी एक तास, तसं त्यांनी जरूर द्यावं आणि प्रेशरने द्यावं. जरी जर बंद केलं तरी सकाळचं पाणी तरी त्यांनी प्रेशरने द्यावं. मी अश्लेषा विजय शेलार. सध्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय रेग्युलर, म्हणजे आताच जस्ट निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर सगळं आधी आता हे होईल असं वाटलं नव्हतं. आणि मेन म्हणजे कसं, आता सकाळी 9 जॉबला जावं लागतं आणि त्याच्यात 7 पाणी जातंय, त्यामुळे खूप त्रास होतो या गोष्टीचा. तर शासनाने लवकरच हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करावा अशी इच्छा आहे. मी शिल्पा पंकज कुलकर्णी, एक गृहिणी आहे आणि माझा पार्लरचा व्यवसाय आहे. मला पाण्याची सतत पार्लरसाठी गरज भासते. माझ्या मिस्टरांच्या शिफ्ट ड्युट्या असतात आणि पार्लरसाठी हे पाणी मला आवश्यक आहे. शिफ्ट ड्युट्या असल्यामुळे पाण्याची मला सतत वाट बघावी लागते. सकाळी मॉर्निंग शिफ्ट असली की पाण्याशिवाय पुढचे कामं होत नाही. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आजच्या पेपरला वाचला तर मोठाही धक्काच बसलाय. तर जे प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवक निवडून आले त्यांनी याकडे जातीने लक्ष घालावी आणि आपापल्या वार्डातील पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि जे 2 पाणी येते पुण्यामध्ये ते सोडवण्या ते प्रत्येक वार्डामध्ये देण्याचा प्रयत्न करावा. 21व्या शतकातील स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि तिच्या विविध समस्या यावर विचार करायला लावणाऱ्या खुर्ची का मिरची या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या सादरीकरणातून महिलांचे पैलू उलगडले, समाजातील विविध प्रश्नांना वेध घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न जिगीशा ही संस्था करत आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खुर्ची का मिरची या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. 21व्या शतकातही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात महिला खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी त्यांना समाजात योग्य दर्जा मिळत नाही याचे दर्शन या माध्यमातून करण्यात आले. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची जाणीव देण्याचा संदेश या नाट्यविष्कारातून देण्यात आला. क्षितिज नवे या कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यविष्काराचे लेखन वैजयंती ठकार, प्रताप देशमुख यांनी केले होते. क्षितिजा आगाशे, मानसी जोगळेकर, अपर्णा पेणसे, पद्मा कळवे, अंकिता मडके, सौरभ जाचक, मंदार आहेर, दुर्गेश बावा, स्वराली पेणसे यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत. या कार्यक्रमात संचित मनामनातील या विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वी थिटे यांच्या हस्ते करण्यात आले.